नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. सुयश गावणेकराचो येवकार खबरो विस्तारा. गोंयांत जालां तें मतदान पळयल्यार काँग्रेसीन आदींच हार मानल्या. निकाला उपरांत इंडिया अलायन्स उरपाचें ना, मुख्यमंत्री सावंत उलयला. काँग्रेसीन खंय जात आनी धर्माचेर वेंचणूक लढयल्या. प्रदेश अध्यक्ष तानावडे म्हणटा अपेक्षे भायर मतदान जालां. बट एक काँग्रेसीन हें इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्याचेर लढूंक ना. काँग्रेसीन सगळ्या जाणांच्या सपोर्टाचेर हे धर्माच्या आधाराचेर हे जातीच्या आधाराचेर राजकारण व्हरपाचो प्रयत्न केलो आनी 100% जिंकता हे आमी सांगना. काँग्रेसवाल्यांनी सुद्दां सांगले की तुम्ही दोनी सीट जिंकले म्हणून त्यांच्यानी मान्य केले. खाजगीत उलयता आसतना ते सांगता प्रदेशात काँग्रेस फक्त 4 मतदारसंघां तीनूच मतदार 4 मतदारसंघां पुरती सिमीत उरल्या म्हटल्या. त्यांच्यानीच म्हटलंय काँग्रेस आता 4 मतदारसंघां पुरतीच सिमीत उरलेली आसा. हाज्या वयर उलोवंक ना, खंयचे ते तुम्ही सोदून काडचे. इंडिया अलायन्सचे पार्टनर आसले पयलीं तांकां कळोंक जाय. आतां लीड येयले काय इंडिया अलायन्स विसरतले. त्या ती इंडिया अलायन्स वाल्यांनी ज्यांच्यानी सपोर्ट केल्लो पयलीं ते आम आदमी पार्टीन आतां विसरपा जाय. प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणटा अपेक्षे भायर मतदान, दोनूय सीट जिखता. पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जे आम्ही अपेक्षित जातले की 75% वयर मतदान जावपाक जाय आणि खऱ्या अर्थान एक बरे विक्रमी मतदान हे झाले असा. आणि हे करता असताना म्हाका सांगपाक बरे असा की ज्या तरेचे रिपोर्ट्स आम्ही पळयतात की नवीन मतदार असतले किंवा विविध महिला असतल्यो युवा असतले या सगळ्यांनी बहुतेक भारतीय जनता पार्टीक मतदान केल्लें आसा. आणि सर्वच खरीखोर बरी गोष्ट असा. आम्ही जे 400+ म्हणतात त्या 400+ भितर भारतीय जनता पार्टीचे गोयचे दोन्ही सीट असतले आणि ते सुद्धा बऱ्या लिडान असतले. आणि हे दिता असताना मॅक्झिमम मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीक लीड मेळटली हो पूर्ण विश्वास व्यक्त करता. प्रुडंटा खातीर स्वप्नील तारी आणि चेतन गवस. आचारसंहितेच्या काळात कॅश, लिकर, बाकीचे सामान, ड्रग्सांसारख्यो हेर वस्तू धरून सुमार 17.82 कोटी रुपयांचो मुद्देमाल जप्त केला म्हणून CEO रमेश वर्मा मिडिया कडेन उलयला. 2019 तुळेंत जप्त मुद्देमालांत 55% वाड जाल्या. आचारसंहिता मोडपाच्यो 38 केशी रजिस्टर जाल्ल्यो, तातूंतल्यो 36 तडीक लागल्यो. अंदू खंय मतदानाचो नवो रेकॉर्ड. गोवा हॅज मार्क्ड ऑफ 76.06%. This is the total highest percentage recorded in the parliamentary election this time. In North Goa, the polling percentage was 77.69, and whereas in South Goa, it is 74.47. So during this whole process from 16th March, once Model Code of Conduct comes into picture, the seized figure is 17.82 crore. So this time, it is the highest one, and 482 lakh. It is almost 40% higher than what we seized in 2022, assembly election 2 years back, and 55% more than in 2019. But we seized during the 2019. Okay, we will provide you the details. 17.82 crore and in 2019 Lok Sabha it was 11.5, whereas in 22 assembly election it was 12.72 crore. मजो विचार झाला. हांव माझ्या मताचेर ठाम असा. ही माझी निमाणी वेचणूक. उत्तरेचो BJP खासदार मंत्री उमेदवार श्रीपाद भाऊ परत एक्झिट मोडांत गेलो. मात ताचे निवृत्तीचो निमाणो निर्णय खंय पक्षान घेवपाचो, पक्ष थारायता तशें तो करतलो. तो म्हजो इंडिव्हिज्युअल आसा. म्हजी इच्छा जाय ते आतां कितें आसा, काही आमची वयाची मर्यादा आज आसता. कोणाक आनी फुडें आनी डावट उरचो न्ही. म्हजी भूमिका हांवें क्लियर केला. ह्या आमी सदांच म्हणटात आमी डिसिप्लीन सोल्जर ऑफ द पार्टी. पार्टी जें कितें सांगता तें आमी करतले. पूण म्हजे वटेच्यान हांवें म्हजी भूमिका करता. पार्टी सोडोवपाक मोकळी आसा. दोन हजार 2027 मेरेन इंडिया अलायन्स अशें दवरतले, प्रदेश काँग्रेसीचो अध्यक्ष अमित पाटकर उलोवन दाखयता. मायनींग वाठारांत मतदान वाडलां तें अलायन्साचेंच म्हूण गोवा फॉरवर्डाच्या दुर्गादास कामतीचो दावो.
बीजेपी स्ट्रॉंग असं थंय खंय मतदान देवतले. कॅप्टन विर्यात म्हणटा ॲक्टिविस्टांचो खंय बरेपैकी तेको मेळ्ळा, दोनूय उमेदवार जिखताच. जे एक्सपेक्टेड फुटफॉल जी आशिल्ली पर्संटेज ती म्हाका दिसता अचीव जाली, आणि आता खात्रेन सांगपाक शकता की दोनूय सिटां उत्तर गोयची तशेंच दक्षिण गोयचे हे गोंयकार ह्या इंडिया आघाडीक जिखून हाडटले. सगळ्यो पॉलिटिकल पार्टीज एकठांय आयल्यो ह्या बी जे पीक हरोवपाक. सो हे इंडिया अलायन्स हे फॉरएवर तशेंच उरतले. हे गोंय राज्य वाचोवपाक, देश वाचोवपाक हे कार्य आमी मुखार व्हरतले. चड आनी चड देव बरें करूं म्हणटा सगळे ॲक्टिविस्ट ऑर्गनायज करून, म्हाका दिसता ते सगळे कॉन्स्टिट्युएन्सीचे जे आपणाचे स्ट्रेंथ आशिल्ले थंय गेल्ले, आणि खूप ताणी काँग्रेस पार्टीक हेल्प केलो, साऊथाक तसे नॉर्थाक तसेच सिव्हिल सोसायटीन आमकां खूप हेल्प केलो. सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. हे अलायन्स जसे अमित बाबान म्हणला तसे असेच उरतले, असेच 27 मेरेन आम्ही वरतले आणि एकटाय काम करतले, कारण एक नवी उमेद निर्माण झाल्या प्रत्येक पार्टी भीतर, प्रत्येक कार्यकर्त्या भीतर. सगळ्यांनी एकामेकांच्या हातात हात घालून काम केले. आम्ही काल कॉन्स्टिट्युएन्सीन काम करता असताना ते गजाल पहिली की कशे तरेन सगळे पार्टीचे लोक एकत्रित आयले. म्हाका दिसना जे आम्ही वोटरांक जे दिवपाचे किती करपाचे आहात ते करूक ना, ते सगळे भायर फाटी सरोन लोक आपल्या मनान आपल्या काळजान येऊन वोटिंग केले. दक्षिण गोंयच्या जर तुम्ही फिगर्स पळयशात जाल्यार मायनिंग वाठारातल्यान बरेचसे वोटिंग वाढिल्ले असत. हातून एक स्पष्ट जाता की जो लोकां मध्ये राग आशिल्लो मायनिंग सुरवात जावना, मायनिंग एरियन जी वाढला ही निश्चितच एंटी सरकार वोट पडिल्ले असा. निश्चितच आमकां खात्री असा की दक्षिण गोंयच्या आमचो उमेदवार वा कॅप्टन विराटो निवडून येतलो. काजारांक वा हेर सुवाळ्यांक मध्यान राती 12 मेरेन मान्यताय दिवची, लाऊडस्पीकर लावंक 10 वरां मेरेन आशिल्ली मर्यादा वाढोवची म्हूण आदलो आमदार मंत्री चिडचिल मारता. मुख्यमंत्री म्हणटा काजारांकच न्ही, केंद्राच्या साऊंड पोल्युशन प्रतिबंधक कायद्या प्रमाण सगळे इव्हेंट 10 उपरांत बंद करचे पडटात. वेळेची मर्यादा वाढोवंक खंय सरकाराचो यत्न चालला? आमगेलो डिफरंट कल्चर एटली पावटी पादरी सगळ्यांनी जळो, मागीर आम्ही एक हॉल बुक करता आणि हॉला आमगेलो 10-15 आणि एकदा आमगेलें सगळें ड्रिंक सगळे दासांतल्यान ड्रिंक सर्वीस हे भशे करून आमकां 4-5 वर जाय. सो हांव चीफ मिनिस्टराक मागता जे आमचे चर्टीक लोकांचे जे पळय काजार जाता तेका बार देखून टायमींग दिवप, कित्याक 12 उपरांतचे नाका. हांव जाणा इंडिये लेवलाचेर 10 साऊंड बंद म्हणला, पूण चीफ मिनिस्टर तर जाय आणि तेगे पळय बरेपण आहात मोदी कडे ते प्रमाणे तेज्यांनी आमकां एक्झाम्पशन हाडपा जाता. तेका मागून आमकां गोवा एक एक्झाम्पशन दी आणि आमचे काजार क्रिस्तांवचे लोक काजार म्हणटा ते जात जाल्यार 12 ना तर 11 पण 11 व 11.5 तरी दूर हे हांव तेकडे हंबल रिक्वेस्ट करतां. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणटा काजारांनी साऊंड पोल्युशन कायद्या प्रमाण सगळे इव्हेंट 10 उपरांत बंद करचे पडटा, वेळ वाढोवपाक सरकाराचो यत्न. क्रिश्चन मेडिकल हॉल इव्हेंट जाता पळय न्ही, ताजे म्हणले साऊंड रेस्ट्रिक्शन 10 पर्यंत आहा, ते साऊंड रेस्ट्रिक्शन वाढोवपाक जाय अशें म्हणले आहा. खरे ॲक्च्युली तो साऊंड पोल्युशन MP ऍक्ट असा, इज अ सेंट्रल ऍक्ट, त्या नंतर करचे पडटा. बट त्यांना क्लोज डोर त्यांना दिवपाक परमिशन दिवचे आणि तो चलूच चलला गव्हर्नमेंटाचे. बट वी आर कमिंग अप विथ वन सोल्युशन त्या विषयाचे हे काढून, कारण इव्हेंट अशा पद्धतीन वांगडा त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा. इट इज अन मॅरेज वेडिंग डेस्टिनेशन हे गोय प्रमोट जातं, त्या आपल्या सगळ्यात त्यांना सपोर्ट करून ते करपाची गरज असा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. उत्तरेत श्रीपाद भाऊक लीड दितले म्हणून बीजेपीच्या आमदारांचा दावो. अपक्ष चंद्रकांत शेटे म्हणतात दिवचले 16,000 लीड दितले. कळंगुटे लीड मेळत म्हणून मायकलाक गॅरंटी ना. मतदान खंय मोदीक लागून जातले. थिये चडशी मतं कमळाकच पडल्यात म्हणून मंत्री निळकंठ उलयला. एक दोन सोडी जाल्यार आम्ही मॅक्झिमम लीड असतली.
दॅट विल एट अनदर 2%. सो 84%च्या वर सहज होतले आमच्या इलेक्शन मधले. सो म्हणजे एक्सपेक्टेशन असं आमचे बीजेपी कारण 16,000 गावतले. वी कॅन सी द डिफरन्स इन द पर्सेंटेज ऑफ वोटिंग. ते असताना 74% आम्ही लोकांक भायर काढपाक मॅनेज करपाक पावले. आणि फाटले 25 वर्सां श्रीपद पावले येऊन येतात आमच्या म्हापशा भीतर आमकां बरे भाशेन आम्ही त्याका लीड दिता. कॉन्स्टिट्युएंसी हॅज विटनेस्ड हिस्टॉरिक 75% आय थिंक. वी आर होपिंग अँड व्हेरी मच पॉझिटिव्ह टू गेट मॅक्सिमम वोट्स फॉर नरेंद्रजी मोदी, दॅट इज भारतीय जनता पार्टी इन कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी. 8,000 वयर लीड गावतले, जेणे करून हायस्ट मार्जीन केन्नाच तेवीन गावूंक ना ही मार्जीन आयज गावतली. जे तरेन ऑर्गनायजेशनां जे तरेन काम करता, जे तरेन लोकां पर्यंत वचपाचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आसा, तेन्ना खरोखरच तो संकल्पना आसा. जे पर्संटेज ऑफ वोटींग जाल्ले आसा, 83.5% जे वोटींग मायान जाल्ले आसा, ही विक्रमी रेट जाल्ले आसा. 83.5% हितूनसून 90% वोटींग हे भारतीय जनता पार्टीक म्हणजे आमच्या श्रीपाद भाऊक पडटले अशी आमकां खात्री आहा. 75% अबाव आयज आमकां पेडण्यान वोटींग जाल्ले आसा. जे पेडण्यान आमी आयज आमी काम करून दाखयल्ले, जे पार्टीचे हितून सगळ्यांनी आमकां सपोर्ट दिल्लो आसा, जो आमचो CM, आमचो डायनॅमिक CM तेणी, तसोच आमचो तनावडे सर, तसेच बाकीचे मिनिस्टर आणि फॉर द पार्टी. And this is all work we have done for Shripad Bahu, who is our North Goa candidate, and for our Bhartiya Janata Party and Amche Modi ji khati. दक्षिणेत फोंडे कमळ फुलतले म्हणून रवी सांगता. नावेलेचो आमदार तुयेकार म्हणटा बीजेपीक बरी मतां, मात बीजेपीच्या आघाडीक खंय आरजीचो ब्रेक. 4,000 मतां आरजीक पडूंक शकतात. विजय म्हणटा फुडाराचो विचार करून मतदान. धेप्याक लागून बीजेपीक खंय मतां पडटलीं. वेन्झी म्हणटा मतदानांत लोकांनी बीजेपीचेर तिडक काडल्या. ती जे आत बळकट करपाक लागून आमची एक पदवी देंवची आसा. आमकां ती आमकां कँडिडेट लाभलेली आसा साऊथ गोवा. आनी तिका आमी मोठ्या प्रमाणान हांगा कार्यकर्ते सगळे दादले बायलो सगळे सगळे पावून तेका आयज निवडून हाडपाचें केल्लें आसा. आनी 100% ती आयली. नावेली मतदारसंघान 9,000 मतां आमकां पडपाची अपेक्षा. टोटल मतदान 20,000 जाला. आनी आरजी तो एक काय ना म्हणल्यार एक 2,000-4,000 मतां काडपाक शकता. उरलेली एक 5,000 मतां काँग्रेस काडपाक शकता. एकदम हे जाल्ल्या कारणान म्हणजे एक संघटन बरोबर जाल्ल्या कारणान आणि 50 प्रमुख वगैरे स्कीम जी आसा पळय न्ही ती बरे पद्धतीन इफेक्टिव्ह केल्ल्या कारणान हे मतदान वाढले, सगळे गोंयभर वाढले. आणि नक्कीच त्याचा फायदो जो आसा पळय न्ही तो बीजेपीच्या दोन्ही कॅन्डिडेट्सांक जातलो. 80% वोटींग दिवपाची ही गॅरंटी आमच्या मुरगावच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आसा, बूथ कमिटीसान घेतलेली आसा. आणि 50% व्हेरी कॉन्फिडंट की हे वोटींग आमकां पडटले. 20% उरले. सो हेच्या भितर आम्ही खंयसरूच ना, लीड आसा ती 100% आमकां थंयसर मेळटली. जी हांवें वोट केला फॉर माय फ्युचर जनरेशन्स टू कम. म्हाका दिसता लोकांनी तोच विचार घेवन मत मारला आसतले. धेप्या खातीर थोडी वोट एक्स्ट्रा आयले आसूंक शकता. ती वोट हे जे डिफेक्शन बीजेपी एनकरेज करता आणि हे डिफेक्टर जे आता बीजेपी खातीर कॅनवास करतात, तांचे रागान जो मतदान झाला तो म्हाका दिसता बीजेपीचे विरुद्ध वतलो. गोंयभर तुमचे चोयलो जाल्यार भोकोन नोताक चोयलो जाल्यार जो लोक भायर सरला हेजेर तूं एनालिसीस केलें जाल्यार एक कळटा हो लोक खुशालकायेन भायर सरना. गोवर्मेंट हिटान इतलो लोक भायर सरून वोट जो मारला, डेट इज द एंगर, जो राग आहा लोकांक. हे सगळ्याचे वातावरण चोयलां, ते रागाचे लोकांनी वोट मारलो. आणि हिंटरलँड हेज कम आउट 16,000+ लीड ते कॉन्स्टिट्युएंसी मेळपाक प्लॅनिंग केलं तेजे चोयलं. वास्को इज अ मिनी इंडिया म्हणटा तशी आम्ही. आणि सगळे प्रकारचे लोक हांगा असतात, म्हणजे युपीतले लोक, केरळातले लोक, तमिळनाडूचे, कन्नड, सगळे हांगा राविल्ले असतात.
आणि अराउंड 14,000 मायग्रंट वोटर्स असतात. मायग्रंटा भीत अराउंड 1,000 ते 1,500 गावां असा ते आमचा मातसो मार बसलो की ते थंय लग्नात गेली त्यांच्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि प्रत्यक्ष काणकोण म्हालामध्ये आम्ही फाटल्या 2 वर्सांक ज्या तरेन योजना बाकी सगळे पावपाच्या दृष्टीन प्रयत्न केले, लोकांनी आमकां रेस्पॉन्स दिलो फाटल्या 2 वर्सांक आणि ताजे रिएक्शन म्हणून जे आसा काल आमकां मतदानाक जे आसा भरघोस लोकांनी साथ दिली. धर्मांतरांक लागून वादग्रस्त आशिल्लो शिवोलेचो पास्टर डॉमनीक आणि ताचे घरकान्न जुवानाचे तडीपारीची ऑर्ड हायकोर्टान रद्द केल्या. एखाद्याचेर आरोप असले म्हणून केशीचो निकाल लागून तो गुन्यांवकार सिद्ध जाय मेरेन तडीपार करूंक शकना, कोर्टान स्पष्ट केला. जिल्हाधिकाऱ्याचो तडीपारीचो आदेश रद्द करूंक मुखेल सचिवान न्हयकार दिल्लो. सो टू पिटिशन्स वर फाइल्ड, वन बाय डॉमनिक एंड सेकंड वन बाय जुआन. व्हाट हैपेंड टू देम? बोथ द पिटिशन्स आर अलाउड बाय द हाई कोर्ट, सेइंग दैट देयर वाज नो लाइव लिंक बिटवीन द एलिज्ड ऑफेंसेस एंड द नीड फॉर एक्सटेंडमेंट ऑफ बोथ द पिटिशनर्स. इट इज द सेकंड टाइम व्हेन द एक्सटेंडमेंट ऑर्डर अगेंस्ट बोथ ऑफ देम हैव बीन क्वेस्ट एंड सेट असाइड बाय द हाई कोर्ट. नो, दिस इज कम फॉर द फर्स्ट. No. Earlier, one matter or... Earlier, the Chief Secretary was not disposing the appeal filed by us. Okay. Therefore, we had to approach the High Court seeking a direction to direct the Chief Secretary to decide the appeal within a specific time period. So, now both are free to move... Both are free to come to their home. Can you tell me brief background why this extradition order was issued? See, basically they have said that there were 6 crime registered against John and 9 crime registered against Dominic D'Souza. Therefore, that was the reason why they, according to the prosecution and that the police, that they are required to be extradited. And as such, the collector passes an order on the basis of the report filed by the police, SP basically, that they should be extradited from North Goa to South Goa for 6 months. Thank you. No, both the cases have been disposed. All maximum cases are discharged or a summary has been filed against them. Only 3 FIRs are pending, and that too there was no live link between the offense and the reason for extendment. So on those lines the petitions are allowed. फाटली 5 वर्सां झाली शेजादो एक सारखो अदानी अंबानी आड उलयत सुटिल्लो, मात वेचणुकेच्या दिसांनी अकस्मात खंय तोंड बंद जालां. प्रधानमंत्री मोदीचो राहुल गांधीक नांव नासतना थोमणो, दाल में कुछ काला है. अदानी अंबानी कडच्यान कितले उखल्ले मोदीचो तेलंगण जाहीर सभेत शहजाद्याक प्रश्न. साथियों, आपने देखा होगा एक काँग्रेस के शहजादे पिछले 5 साल से सुबह उठते ही माला जपना शुरू करते थे. जब से उनका राफेल वाला मामला ग्राउंडेड हो गया तब से उन्होंने एक नई माला जपना शुरू किया. 5 साल से एक ही माला जपते थे, 5 उद्योगपति, 5 उद्योगपति, 5 उद्योगपति. फिर धीरे धीरे कहने लगे अंबानी अडानी, अंबानी अडानी, अंबानी अडानी. 5 साल से, लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया. मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं, जरा इस शहजादे घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है. ही आशिल्ली सकाळची अपडेट, परत रोखडेच मिळूया.
प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर प्रुडंट प्लस ॲप फेसबुक पॉडकास्ट टाटा प्ले ॲप जिओ टी व्ही एपार बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट देव बरें करूं.